नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की SSC GD यामध्ये जे मेडिकल कॅटेगरी आहे, थोडक्यात आता मेडिकलची सिरीज आपण सुरू करणार आहोत की मेडिकलमध्ये कशाप्रकारे टेस्ट घेतल्या जातात, काय होतं, सगळ्या गोष्टी पूर्णपणे डोक्यापासून ते पायापर्यंत या सगळ्या सिरीज आपल्या या चॅनलवरती येणार आहेत। याच्या आधी मी सिरीज चालू होती ती आपली Army GD ची, परंतु Army GD Army ARO आपली काही कारणास्तव बंद झाली, ती येणार आहे का तर येणार आहे। त्यामध्ये जसं मेडिकलबद्दल मी गायडन्स केलं होतं, त्याचप्रमाणे आता SSC GD बद्दल मेडिकलमध्ये गायडन्स करणार आहे। खूप गरजेचं आहे मित्रांनो ते, कारण की जर आपण सगळ्या गोष्टी पार करतो आणि मेडिकलमध्ये कुठेतरी आपल्याला पॉईंट निघतो आहे तर चांगलं वाटत नाही ते। त्याच्यामुळं जे काय मी इन्स्ट्रक्शन देईल मित्रांनो, जे काय तुम्हाला मी सांगेन, जर तुम्हाला पटत असेल नक्कीच ते फॉलो करा आणि मेडिकलमध्ये कुठेच तुम्हाला पॉईंट मिळेल असं आपण एक ट्राय करूयात या प्रयत्नातून। हा माझा छोटासा प्रयत्न असेल, त्याला तुम्हीही साथ द्या मित्रांनो। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे आपल्या दातांबद्दल। भरपूर मित्रांचे मला क्वेश्चन आले आपल्या इंस्टाग्रामला, त्याच्यानंतर आपल्या कमेंट बॉक्समध्ये, त्याच्यावरून एक लक्षात आलं मित्रांनो, जर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल, अजूनही सांगतो एकदा करा, एकच रिक्वेस्ट करतो मित्रांनो मी तुम्हाला, तेवढी तरी पूर्ण करा। तर इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो केलं नसेल तर कराच तेवढं, आणि इंस्टाग्रामला मला मेसेज आले की सर थोडं मेडिकलबद्दल गायडन्स करा, तर मी असं ठरवलं की चला करूयात। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे दातांबद्दल, म्हणजे आपल्या दातांमध्ये कशाप्रकारे पॉईंट असतात, कशाप्रकारे कोणकोणत्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि मेडिकलमध्ये पास होण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, तर या सगळ्यांचा हा सविस्तर व्हिडिओ आहे मित्रांनो। जर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पाहिला तर तुम्हाला कोणत्याच प्रश्नाचं डाऊट राहणार नाही आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ, अशा प्रकारची नवीन नवीन माहिती महाराष्ट्र शासनाची जी आर आणि केंद्र शासनाची जी आर भरती प्रक्रिया आपल्या चॅनलवरती येत असते। तर मित्रांनो, सुरू करूयात आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुम्ही बघत फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। तर मित्रांनो, दातांचा जर विचार केला तर भरपूर असे प्रश्न आहेत, सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं देणार आहे तुम्हाला। तर सुरुवातीला जर आपण पाहिलं तर यामध्ये 24 पॉईंट असतात। आता हे पॉईंट कुठेच असं, म्हणजे जसं आर्मीमध्ये पॉईंट वाईज घेतलं जातं तसं SSC GD मध्ये पॉईंट वाईज घेतलं जात नाही आहे। एक त्यांना एक आपलं लक्षात असावं की हा जो आपला सैनिक आहे किंवा हा जो आपला जवान आहे त्याला भरतीच्या वेळी किती पॉईंट मिळाले होते, कशाप्रकारे त्याची कंडिशन होती, यामुळे एक ऑफिसर लोक त्यांच्या लक्षात राहण्यासाठी ते एक आकडे ठेवतात। ते आकडे म्हणजे आर्मीमध्ये कसं पॉईंट देतात आणि त्या पॉईंटनुसार चालतात, तसं इथे होत नाही SSC GD मध्ये, नॉर्मल चालतात, पास नापास फक्त आपल्याला करतात। तर दातांचा जर पॉईंट घेतला मित्रांनो, दातांमध्ये आपल्याला 24 पॉईंटची एक्झाम असते, ती एक्झाम नाही म्हणता येणार, एक आपण असं एक अंदाज असतो 24 पॉईंटचा, त्यामधून आपल्याला जवळजवळ 16 पॉईंट मिळवावे लागतात। ते कसे मिळतात पुढे सांगतो, जवळजवळ 8 मार्काचा गॅप असतो यामध्ये, म्हणजे जर कुठे कुठे काय होतं मित्रांनो, 22 पॉईंटची एक्झाम ठेवतात आणि आपल्याला 14 पॉईंट मिळवावे लागतात। यामध्ये पहिला जो येतो, पहिला म्हणजे काय होतो, जर प्रत्येक तुमच्या दाताला 4 पॉईंट असतात, 32 दात असतात, प्रत्येक दाताला तुमच्या 4 पॉईंट, म्हणजेच काय की तुमचा एखादा दात नसेल, समजा कोणाकोणाचे दाढ नसते किंवा काय कुठला दात पडलेला असतो, त्या दाताचे -4 मार्क होतात। जास्तीत जास्त तुमचे 2 दात एस्क्यूज असतात, म्हणजे तुमचे 8 मार्क जर मायनस झाले कुठल्याही त्या पॉईंटमध्ये, आता मी जे काही तुम्हाला पॉईंट सांगणार आहे त्यामधून, तर तुम्ही फेल होता मित्रांनो। त्याच्यामुळे मी काय जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐका। तर एका दाताला 4 पॉईंट, तुमचा कुठलाही एक दात नसेल तर असे 4 पॉईंट तुमचे मायनस होतात, 2 दात नसतील तर तुमचे 8 पॉईंट मायनस होतात मित्रांनो। तर तुमचं जर एखादा दात वगैरे नसेल तर आर्टिफिशियल बसवता आलं तर बसवा मित्रांनो, आर्टिफिशियल दात इथे व्हॅलिड आहेत। दुसरा पॉईंट येतो मित्रांनो, तुमचे दात वाकडे तिकडे आहेत का, समजा कोणाचा दातावर दात असतो किंवा वाकडे तिकडे असतात तर ते चालून जातात मित्रांनो, असं काही पॉईंट इथेमध्ये मिळत नाही। फक्त मित्रांनो नेक्स्ट जो पॉईंट येतो, तुमचे जे आतमधले दात, जसं मी तुम्हाला सांगितलं की आतमधले कुठले 2 दात जर नसले तर 8 पॉईंट मायनस होतात, तरी तुमचं चालून जातं। परंतु जर पुढचे 2 दात नसले, पुढचेच इथले खालचे किंवा वरचे, तर एक जरी दात नसला तरी 50% चान्स असतो पास होण्याचा, आणि 2 नसले तर तुम्ही विषयच घेऊन जाऊ नका की तुम्ही फेल आहात का, तर फेलच आहात। त्यामुळे काय करा मित्रांनो, जर आर्टिफिशियल दात बसवता आले तुम्हाला तर ते बसवा, आणि असे बसवा की जे लक्षात लवकर येणार नाही आहेत। हे झाला दुसरा पॉईंट। तिसरा पॉईंट, समजा काय काय मित्रांचे दात असे किडलेले असतात किंवा त्यात कीड लागलेली असते, खड्डे पडलेले असतात, तर ते मित्रांनो काय करा तुम्ही, पूर्णपणे लवकर रूट कॅनल, एक प्रोसेस येते तुम्हालाही माहिती आहे, ती रूट कॅनल प्रोसेस करून घ्या आणि आर्टिफिशियल त्याच्यावर कॅप वगैरे बसवा तुम्ही, ते चालून जातं।
ते तुम्हाला व्हॅलिड आहे. परंतु जर तुम्ही तसंच मेडिकलला गेला तर तुम्हाला तिथे पॉईंट मिळण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते. हा झाला तिसरा पॉईंट मित्रांनो, म्हणजेच रूट कॅलिंग केलं चालतं का तर चालतं. कारण मला माहिती आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर 80% मित्रांचे हा प्रश्न येणार की रूट कॅलिंग चालतं का. तर मित्रांनो रूट कॅलिंग चालतं, तिथे काहीच एक प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर कॅव्हिटी म्हणजेच दात पिवळे पडणे, दात आपले काळपट असणे, तर हे मित्रांनो चालत नाही आहे. आत्तापासूनच तुम्ही सुरुवात करा दात पूर्णपणे साफ करण्याची. आणि जेव्हाही तुम्ही मेडिकलला जाईल मित्रांनो, त्याच्या 2-3 दिवस आधी किंवा 1 दिवस तरी आधी तुम्ही पूर्णपणे डेंटिस्टकडे जाऊन तुमचे दात पूर्णपणे साफ करून घ्या. आणि जर तुम्ही व्यसन करत असाल, म्हणजे तंबाखू किंवा गुटखा किंवा अदर कोणते व्यसन्स असतात ते व्यसन जर तुम्ही करत असाल ज्यामुळे दातांना आपल्या प्रॉब्लेम येत असेल, थोडं कमी करा. सोडू नका, सोडा असं मी म्हणणार नाही आहे, कारण की ते व्यसनं कोण सोडू शकत नाही आहे. सोडले तर बेस्टच आहे मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल. पण सोडले तर बेस्ट आहे, नसत सोडता आलं तर तुम्हाला थोडं कमी करा. आपल्याला भरती व्हायचं आहे, भरती झाल्यानंतर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करू शकता. तर अशा गोष्टी आहेत मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात जर ठेवल्या, म्हणजेच काय की एका दाताला 4 पॉईंट, एक कुठला दात नसला तर तुमचे 4 पॉईंट मायनस, पुढचे 2 दात नसले तर तुम्ही फेल होणार का तर होणार. त्याच्यानंतर रूट कॅनल चालतं का तर चालतं. त्याच्यानंतर दातावर दात असला तरी पण चालतं, दात आडवे तिडवे असतील तरीसुद्धा चालतं. एस एस जी डीमध्ये एवढं दातांकडे लक्ष दिलं जात नाही, आर्मी जी डीमध्ये दिलं जातं. त्याच्याबद्दल मी एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे पॉईंट वाईज पॉईंट, जर तुम्ही तो पाहिला नसेल सिम्पल त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि आय बटनलासुद्धा आहे. आणि मी तर तुम्हाला एक सजेस्ट करेन मित्रांनो, तो व्हिडिओ तुम्ही पहा, कारण की त्यामध्ये पूर्णपणे डिटेल वाईज मी सांगितलं आहे. तसं जर तुमचे दात असतील तर बेस्टच आहे, तुम्ही फेल तुम्हाला कोणीच करू शकणार नाही. तर आशा करतो की मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या नवीन व्हिडिओसह, अशाच एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.